वेलकम डियर स्टूडेंट्स स्टूडेंट्स नाउ वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पेज नंबर 47 यूनिट 2 चैप्टर 2.1 हम्प्टी डम्प्टी लिसन सिंग एंड एक्ट ऐका म्हणा आणि ऍक्शन करा तर पहा मी प्रथम तुम्हाला हम्प्टी डम्प्टी ही पोयम ऍक्शन सहित म्हणून दाखवणार आहे ती तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि ती नंतर तुम्ही ऍक्शन सहित पाठ करायची आहे तर पहा हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हॅड अ ग्रेट फॉल हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हॅड अ ग्रेट फॉल ऑल द किंग्स हॉर्सेस अँड ऑल द किंग्स मेन ऑल द किंग्स हॉर्सेस अँड ऑल द किंग्स मेन कुडंट पुट हम्प्टी टुगेदर अगेन कुडंट पुट हम्प्टी टुगेदर अगेन हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया पहा हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल हम्प्टी डम्प्टी हम्प्टी डम्प्टी हा कोण होता पहा बरे इथे या आकारावरून या रंगावरून काय लक्षात येते तुमच्या कोण असेल बरे हा हम्प्टी डम्प्टी करेक्ट एग एग मीन्स अंडे एगला नाव दिलेलं आहे हम्प्टी डम्प्टी हा जो हम्प्टी डम्प्टी आहे सॅट ऑन अ वॉल सॅट मीन्स बसलेला होता ऑन अ वॉल वॉल मीन्स भिंत भिंतीवर तो बसलेला होता पहा ही भिंत दिसते का या भिंतीवर तो बसला होता हम्प्टी डम्प्टी हॅड अ ग्रेट फॉल आणि अचानक काय झाले हॅड अ ग्रेट फॉल फॉल मीन्स खाली पडणे हम्प्टी डम्प्टी या भिंतीवरून जोरात खाली पडला ऑल द किंग्स हॉर्सेस अँड ऑल द किंग्स मेन ऑल म्हणजे ऑल मीन्स सगळे किंग्स मीन्स राजाचे हॉर्सेस मीन्स घोडे मेन मीन्स सगळी माणसे ऑल द किंग्स हॉर्सेस अँड ऑल द किंग्स मेन राजाचे सगळे घोडे दिसत आहेत का इथे चित्रामध्ये राजाची सगळी माणसे त्याला मदत करण्यासाठी आली त्याला उचलण्यासाठी आली कुडंट पुट हम्प्टी टुगेदर अगेन कुडंट म्हणजे शकले नाहीत पुट म्हणजे ठेवणे टुगेदर मीन्स एकत्र अगेन मीन्स पुन्हा पण त्याला कोणीही या हम्प्टीला परत एकत्र ठेवू शकले नाहीत ज्यावी एक खाली पडले त्यावी हम्प्टी डम्प्टी खाली पडला त्यावी त्याचे दोन पार्ट झाले तो फुटला मग राजाचे सगळे घोडे राजाची सगळी माणसे त्याला जोडण्यासाठी आली सगळ्यांनी त्याला जोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कोणीही जोडू शकले नाही कुडंट पुट हम्प्टी टुगेदर अगेन ओके आता अर्थ समजलाच असेल सर्व मुलांना आता आपण क्वेश्चन 2 पाहूया पहा लिसन केअरफुली अँड रिपीट क्लॅप इफ द वर्ड्स राईम लक्षपूर्वक ऐका आणि परत म्हणा क्लॅप इफ द वर्ड्स राईम क्लॅप मीन्स टाळी वाजवा ज्यावेळी रायमिंग वर्ड्स असतील त्यावेळी तुम्ही काय करायची आहे टाळी वाजवायची आहेत आता इथं दोन दोन शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत मी ते दोन शब्द तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ज्यावेळी रायमिंग वर्ड असेल त्यावेळी तुम्ही काय करायचे आहे क्लॅप करायचे आहे म्हणजे टाळी वाजवायची आहे आणि जर रायमिंग वर्ड्स नसतील तर तुम्ही क्लॅप करायचे नाही रायमिंग वर्ड्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ज्या दोन शब्दांचे शेवटचे उच्चार सेम होतात सारखे होतात त्याला आपण काय म्हणणार आहोत
राइमिंग वर्ड्स म्हणणार आहोत. आता बघा, सीता गीता. पहा शेवटी काय ऐकायला येतं, ता ता, म्हणजे सीता गीता हे राइमिंग वर्ड्स आहेत. तसं इथे पहा, मी तुम्हाला आता हे वर्ड्स म्हणून दाखवणार आहे. यूपी अप, सी यू पी कप, अप कप. पहा शेवटी अप कप, कपमध्ये सुद्धा शेवटी अप ऐकायला येतं, त्यामुळे हे राइमिंग वर्ड्स आहेत. सर्वांनी काय करायचं आहे, ट्रॅक करायचं आहे. अप कप, ओके. नेक्स्ट एफ ए डबल एल फॉल, एफ ए एस टी फास्ट, फॉल फास्ट, फॉल फास्ट. बघा यामध्ये फॉलमध्ये शेवटी ऑल ऐकायला येते आणि फास्टमध्ये आस्ट असं ऐकायला येते. मग शेवटचे जे उच्चार आहेत ते सारखे आहेत का, नाहीत. फॉल फास्ट हा राइमिंग वर्ड नाही, त्यामुळे तुम्ही क्लॅप करायचे नाही. नेक्स्ट पी आय एन पिन, टी आय एन टीन, पिन टीन, पिन टीन. पहा शेवटी इन इन ऐकायला येते, म्हणजे हे राइमिंग वर्ड्स आहेत. सर्व मुलांनी क्लॅप करायचे आहे, ओके. हम्प्टी डम्प्टी, हम्प्टी डम्प्टी. पहा शेवटी टी टी ऐकायला येतं, समान उच्चार ऐकायला येतात, म्हणजे हे राइमिंग वर्ड्स आहेत. हम्प्टी डम्प्टी, क्लॅप, ओके. नेक्स्ट डब्ल्यू ए डबल एल वॉल, एफ ए डबल एल फॉल, वॉल फॉल, वॉल फॉल. बघा शेवटी ऑल ऑल ऐकायला येते ना या दोन्ही शब्दांमध्ये, म्हणजे हे राइमिंग वर्ड्स आहेत, क्लॅप, ओके. नेक्स्ट ए डबल एल ऑल, टी ए डबल एल टॉल, ऑल टॉल, ऑल टॉल. तर पहा शेवटी ऑल ऑल ऐकायला येतं, म्हणजे हे राइमिंग वर्ड्स आहेत. आपण काय करायचं आहे, क्लॅप करायचं आहे. आता पुढे बघा, सी एल ए पी क्लॅप, टी ए पी टॅप, क्लॅप टॅप. आता सांगा बरे तुम्ही, आहेत का हे राइमिंग वर्ड्स, ओके, करेक्ट, क्लॅप राइमिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट पी ओ टी पॉट, पी ए एन पॅन, पॉट पॅन, पॉट पॅन. पहा शेवटचे उच्चार सारखे आहेत का, ऑट एन, वेगवेगळे आहेत. हा राइमिंग वर्ड्स, हे राइमिंग वर्ड्स नाहीत, क्लॅप करायचे नाही. नेक्स्ट टी ओ वाय टॉय, बी ओ वाय बॉय, टॉय बॉय, टॉय बॉय. पहा शेवटचे ऑय ऑय, शेवटचे उच्चार सेम ऐकायला येतात, म्हणजे हे राइमिंग वर्ड्स आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी क्लॅप करायचे आहे. पहा समजले ना सर्वांना राइमिंग वर्ड्स म्हणजे काय. आता मी काय अभ्यास देणार आहे तुम्हाला, नीट ऐकायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हम्प्टी डम्प्टी ही पोईम पाठ करायची आहे, ॲक्शन सहित पाठ करायची आहे. आणि या क्वेश्चन टूमध्ये आपल्याला इथे क्लॅप करायला सांगितलेलं आहे, तसे तुम्ही राइमिंग वर्ड्स आले की क्लॅप करायचे आहेतच. पण सर्व मुलांनी काय करायचे आहे, सर्व मुलांनी असे शब्दांच्या समोर चौकोन करून घ्यायचे आहेत. आणि जर राइमिंग वर्ड्स असेल तर काय करायचे आहे, टिक मार्क करायचे आहे. आणि राइमिंग वर्ड्स नसतील तर असा क्रॉस मार्क करायचा आहे. असे सर्व शब्दांच्या पुढे राइमिंग वर्ड्स असतील तर टिक मार्क, राइमिंग वर्ड्स नसतील तर असे क्रॉस मार्क करायचे आहेत. सर्व मुलांनी हा अभ्यास पूर्ण करायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स.